नमस्कार मुलांनो, कशी चालली आहे तुमची उन्हाळ्याची सुट्टी? मज्जा करताय ना? आता तर शिबिर पण चालू झालंय, म्हणजे तर खूप मजा येणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. आज मी सुद्धा अशीच एका आजीची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. आपला या वर्षीचा शिबिराचा एकूण विषय आहे आरोग्य, बरोबर? मला सांगा, आपलं आरोग्य नीट राहण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय असतं? ऑक्सिजन, प्राणवायू. आपल्याला तो जगण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा असतो, बरोबर? हाच प्राणवायू आपल्याला कुठून मिळतो? तर झाडांमधून. झाड आपल्याला प्राणवायू देतात, त्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत, बरोबर? पण आपण हे सगळं वेगवेगळ्या फॅक्टऱ्या बांधतोय, आपला देश आपण विकसित करतोय, आणि त्याच्या नादात आपण झाड कापतोय. कर्नाटकातल्या तुलसी गौडा नावाच्या आजींना हे झाडं कापणं अजिबात बघवलं नाही आणि त्यांनी नवीन झाडं लावायला सुरुवात केली. त्यांचं शिक्षण, त्या कधीच शाळेत गेल्या नाहीत, त्यांचं शिक्षणच काही नाही, पण तरी सुद्धा त्या, आणि त्यांचं लग्न सुद्धा झालेलं नाहीये, तरी सुद्धा त्या 1 लाख झाडांची आई आहेत. त्या 1 लाख झाडांना सांभाळतात, त्यांची काळजी घेतात. एकदम छोट्याशा घरात त्या कर्नाटकातल्या आदिवासी विभागात राहतात. आदिवासी म्हणजे तुम्हाला माहितीये, बरोबर? तर त्या आदिवासी विभागात राहतात, एकदम छोट्याशा घरात एकट्याच आजी राहतात, पण त्या झाडांची खूप काळजी घेतात, त्या झाडांसोबत राहतात. झाडं हेच त्यांचं जीवन आहे आणि झाडं हेच त्यांची फॅमिली आहे, झाडं हेच त्यांचं कुटुंब आहे. त्या झाडांची काळजी घेतात. त्यांनी खरं तर काहीच अभ्यास, म्हणजे वह्या पुस्तकं वाचून त्यांनी झाडांचा काहीच अभ्यास केला नाहीये, पण त्यांनी झाडं लावायला घेतली. आणि त्यांनी झाडं नुसती लावली नाहीत, तर त्यांनी त्या झाडांची खूप काळजी घेतली, अगदी मनापासून काळजी घेतली. त्याच्यामुळे झाडांची सगळी दुःख, त्यांना कुठे दुखतंय, त्यांना कुठे लागलंय, हे सगळं त्यांना लक्षात येतं. हे जेव्हा आपल्या इकडच्या वनविभागाला कळलं, म्हणजे कर्नाटकातल्या वनविभागाला जेव्हा कळलं, आता आपल्या भारत सरकारचे वेगवेगळे विभाग असतात, त्यातलाच एक वनविभाग, पाणी विभाग असतो, वनविभाग असतो, म्हणजे त्या त्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी काही लोक आपल्या सरकारने नेमलेली आहेत. तसंच वनाची, अरण्याची, झाडांची काळजी घेण्यासाठी जो असतो तो वनविभाग. तर त्या वनविभागाच्या लोकांना जेव्हा लक्षात आलं, जेव्हा त्यांना समजलं या आजींबद्दल, तुलसी गौडा या आजींबद्दल, तेव्हा त्यांनी त्यांना नोकरीसाठी विचारलं. आजींना तर खूप आनंद झाला, कारण त्या जे काम करत होत्या तेच त्यांना नोकरीमध्ये सुद्धा करायला मिळणार होतं. त्याच्यामुळे त्यांना पण खूप हुरूप आला काम करण्यासाठी, आणि त्यांनी तब्बल 14 वर्ष वनविभागामध्ये नोकरी सुद्धा केली, झाडांची काळजी घेतली. त्यांच्याकडून झाडांबद्दल माहिती मिळवण्यासाठी खूप वेगवेगळ्या ठिकाणहून लोक रांगाच्या रांगा लावायचे, पण आजींनी निस्वार्थीपणे कुठल्याही फायद्याचा विचार न करता अगदी त्यांना मनसोक्त आणि खूप छान माहिती त्या अजून सुद्धा देतात, अजून सुद्धा झाडांबद्दलची माहिती त्या पुरवतात. आजीचं वय किती आहे माहितीये का? तब्बल 72 वर्ष. आपल्या आजी एवढीच आहे, आपल्या आजीपेक्षा सुद्धा म्हातारी असेल. 72 वर्षाची ही आजी आहे, आणि बघा किती मोठं काम करते ती आजी आत्ता सगळ्या पर्यावरणासाठी. तुम्हाला माहितीये, मी म्हणजे हा अभ्यास आहे, लोकांनी खरंच पाहिलाय म्हणून मी सांगते तुम्हाला. मी नाही पाहिलं, पण लोकांनी पाहिलंय. त्या जेव्हा वेगवेगळ्या झाडांपाशी जातात, तर त्या प्रत्येक झाडाचं एक पान असं हलतं, म्हणजे झाडांना सुद्धा भावना असतात, झाडं सुद्धा सजीव असतात, कारण ती त्यांची आईच आहे, जसं तुम्हाला सांगितलं 1 लाख मुलं, बरोबर? इतकं झाडांना सुद्धा त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं, आपुलकी वाटते, आत्मविश्वास वाटतो. आत्मविश्वास निर्माण केलाय झाडांच्याच मनात आजींनी. इतक्या सगळ्या गोष्टी ह्या आजी करत असतात. आणि हे सगळं लक्षात घेऊन सरकारनी 2020 मध्ये
आजींना पद्मश्री नावाचा पुरस्कार जाहीर केला। भारत सरकार दरवर्षी पद्मश्री आणि वेगवेगळे अजून पुरस्कार पद्मविभूषण असे वेगवेगळे पुरस्कार जाहीर करत असतं। आता अनेक क्षेत्रांमध्ये लोक खूप महत्त्वाची कामगिरी करतात आणि त्यांचं कौतुक तर झालंच पाहिजे। आता समजा आपल्याला कुठल्या तरी स्पर्धेत बक्षीस मिळालं किंवा आपला परीक्षेत पहिला नंबर आला तर आपल्याला सुद्धा आईनी पाठ थोपटली आपलं कौतुक केलं की आवडतं की नाही, तसंच ह्या लोकांचं सुद्धा कौतुक सरकार करतं। सरकारने त्यांना 2020 पद्मश्री नावाचा पुरस्कार जाहीर केला आणि त्यांचा गौरव केला। अशा या तुलसी गौडा म्हणजे पर्यावरणाचा एन्सायक्लोपीडिया असंच म्हणतात त्यांना। आपण सगळ्यांनी या आजीकडून ही गोष्ट शिकली पाहिजे, आपण शिकलं पाहिजे की पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची। आता आपण सगळ्यांनी एकच गोष्ट करायची, ह्या सुट्टीमध्ये आपल्या घरात एक झाड लावायचंच आहे, कुठलंही, आणि नुसतं लावायचं नाहीये तर त्याची काळजी सुद्धा घ्यायची। हीच गोष्ट तुम्ही जाऊन तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आणि त्यांना सुद्धा झाडं लावायला प्रोत्साहित करा, त्यांना प्रोत्साहन द्या आणि आपण आपल्या सगळ्यांतर्फे तुलसी गौडा यांना अशा पद्धतीने एक मानाचा मुजरा द्यायला पाहिजे, हो की नाही। प्रत्येकाने आपापल्या घरी या सुट्टीमध्ये एक तरी झाड लावायचं आणि त्याची काळजी घ्यायची, अगदी आपल्या मित्राप्रमाणे, आपल्या बाळाप्रमाणे, आपल्या घरच्यांप्रमाणे त्याला सुद्धा आपल्या घरातला भाग समजून त्याची काळजी घ्यायची। सगळ्यांनी मला प्रॉमिस करा, सगळे करणार ना असं। धन्यवाद।